अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत सुरुवात करण्यात आलेल्या पोषण महा हा कार्यक्रम जामनेर तालुक्यातील संपूर्ण अंगणवाड्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून आज जामनेर शहरात देखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। तर या पोषण महा अंतर्गत स्वस्थ बालक बालिका स्पर्धेमधील प्रत्येक अंगणवाडीतील प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या बालकांना नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले। या कार्यक्रमात महिलांनी बालकांच्या आवडीचे पण पौष्टिक असे पदार्थ बनवून प्रदर्शनात मांडले होते। हो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये आपण दरवर्षी पोषण महाचे आयोजन करतो। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी साहेबांनी सन 2018 पासून पोषण अभियानाची सुरुवात केली। यावर्षी स्वस्थ बालक बालिका स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत माननीय आयुक्तांचे आदेश होते, त्या अनुषंगाने स्वस्थ बालक बालिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व प्रत्येक अंगणवाडीतील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात आज जामनेर नगरीच्या सन्माननीय नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते आज स्वस्थ बालक बालिका यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे व आपण सर्वांचे मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते। प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करीत असतो। मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांनी दीपप्रज्वलन करा। अध्यक्ष साधनाताई महाजन, सन्माननीय नगरसेविकाताई आणि सर्व माता भगिनी इथे जमलेल्या, आपण आम्ही दरवर्षी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पोषण माह म्हणून साजरा करत असतो। पोषण माह ही जी संकल्पना आहे ती माननीय पंतप्रधान महोदय जे आहेत आपले नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की आपण दिवाळी दसरा ईद जसं दरवर्षी साजरा करतात सण साजरा करतो, मग पोषणाचा सण का आपण साजरा नाही करायचा? पोषणसुद्धा आपण एक उत्सव म्हणून जर केला तर त्याला वेगळ्या थोडंसं व्ह्यूने बघितलं जाईल। मग या पूर्ण महिन्याभरामध्ये आम्ही जे लहान मुलं असतील 3-6 महिने ते 3 वर्षाचे गरोदर माता स्तनदा माता असतील यांच्या सगळ्यांसाठी विविध कार्यक्रम करत असतो या पूर्ण महिन्याभरामध्ये आणि त्याचं प्रत्येक अंगणवाडी स्तरावर आयोजन केलं जातं। त्या पद्धतीने कार्यक्रम करत असतो आम्ही जे वेगवेगळे कार्यक्रम घेतो त्याचं एक छोटंसं प्रदर्शन आज आपण इथे मांडलेलं आहे। त्यामध्ये माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार सदृढ पालक बालिका स्पर्धा म्हणजे जे मुलं कुपोषित आहेत त्यांना सुद्धा प्रवाहात आणण्यासाठी एक कॉम्पिटिशन म्हणून प्रत्येक माता आपल्या बच्चूकडे विशेष आहार देऊन किंवा पौष्टिक आहार देऊन वजन वाढवण्यासाठी बघेल एक स्पर्धात्मक रूप आम्ही त्याला दिलेला आहे आणि त्याचं सुद्धा प्रत्येक अंगणवाडी केंद्रातून आपण 2 वयोगटामध्ये 6 महिने ते 3 वर्ष आणि 3 ते 6 वर्ष असे 2 वयोगट आहेत त्या प्रत्येक वयोगटामध्ये प्रथम आणि द्वितीय असे क्रमांक काढलेले आहेत प्रत्येक अंगणवाडी स्तरावर। आज आपण प्रातिनिधिक स्वरूपावर मान्य नगराध्यक्षांच्या हस्ते साधनाताईंच्या हस्ते आपण ते देणार आहोत बच्चूंना असा एक कार्यक्रम आहे। त्याचबरोबर पारंपरिक आहार आपल्या आजीबाई जे खायच्या बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी ते कुठेतरी काळाच्या ओघामध्ये आता विसरण्यात चाललेलो म्हणून आम्ही आजीचं किचन म्हणून एक मास ठेवलेली आहे ज्यामध्ये जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत त्यांचं एक प्रदर्शनवरती आपण मांडलेलं आहे आणि त्याचबरोबर एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत जे वेगवेगळे आपण आम्ही सेवा देतो 6 प्रकारच्या सेवा त्याचं एक छोटेखानी प्रदर्शन आपण वरती केलेलं आहे असं आजचं पुन्हा आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। धन्यवाद। नमस्कार, मी आधी व्यासपीठावर सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचे आणि इथे असलेल्या माझ्या सर्व ताईंना प्रणाम करते। आज सही पोषण देश रोषण हा कार्यक्रम पूर्ण देशभरात राबविला जात आहे आणि आपल्या जामनेर शहरामध्ये प्रकल्प 2 मधून हा कार्यक्रम उत्तमरित्या राबविण्यात आला आहे। यामध्ये सदृढ पालक आणि बालिका यांना बक्षीस देण्याचे विवरण व आहार पौष्टिक कार्यक्रमाचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे। तरी या कार्यक्रमासाठी आपल्या जामनेर नगरीच्या लोकनियुक्तमधून निवडून आलेल्या आपल्या माई त्यांना माईच म्हणावं लागेल का?
नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपण भारत प्रगतीच्या मार्गावर चालला आहे आणि आपले मोदीजींनी मुलांसाठी पण सेवा सप्ताह पंधरवडा सुरू केलेला आहे 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत. त्यानिमित्त जामनेर शहरातील अंगणवाडी महिलांनी खूप सुंदर पदार्थ बनवून आणलेले आहेत. प्रत्येकाचे एकवटी सेविकांनी सगळ्यांनी खूप छान मेहनत घेतली, सगळ्यात चांगला वर्ग चालवतात. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. नमस्कार. आत्ता आपण जामनेरमधील बजरंगपुरा येथे आलेलो आहोत. आपण सर्व जाणतो की देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अंतर्गत त्यांनी एक सप्ताह पोषण सप्ताह राबवण्याचे त्यांनी ठरवलेले आहे. त्याच अंतर्गत येथे आज म्हणजेच एकात्मिक बालविकास योजना यांच्या अंतर्गत पोषण अभियान राबवण्यात येत आहे. तर त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात की वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस देखील त्यांनी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. तर त्याचबद्दलची अधिक माहिती आणि कोणकोणत्या डिशेस आहेत हे आपण पाहणार आहोत. तयार केलेलं आहे जेणेकरून म्हणजे त्याला सगळं धान्य वगैरे चिटकवलेलं आहे, कडधान्य डाळी वगैरे आहे, त्याच्यामुळे तो असा सुशोभित केलेला आहे आणि वरती आपण त्याच्यासाठी भाजीपाला वगैरे असं ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे असं आकर्षित दिसतं लहान मुलांना किंवा गरोदर स्त्रियांना वगैरे असं छान वाटतं ते बघायला. तर ते एक म्हणजे पोषणाबद्दल एक आकर्षण म्हणून निर्माण करायचं म्हणून तो मटका तयार केलेला. त्याचबरोबर आत्ताच इथे आपण पाहिलं की इथे एक पोषण मटका देखील केलेला आहे. त्याचबरोबर धान्य व कडधान्यांचे देखील इथे प्रदर्शन मांडण्यात आलेले. इथे फळभाज्या, पालेभाज्या, सगळ्याच पद्धतीच्या भाज्या देखील इथे दिसत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या जेवणाचं पौष्टिक असं ताट देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. दूध अंडे देखील त्यांनी इथे प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत. ही डिश कुणाची आहे, नेमकी डिश काय आहे ही याबद्दलची? भाकर, कळण्याची भाकर, ठेसा, पौष्टिक आहार आहे. लोणचं, हिरवी मिरचीचा ठेसा शेंगदाणे टाकून, टमाटे, कांदा, शिमला मिर्च. बालकांना पोषण पोषित असा आहार येथे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तुम्ही येथे बघू शकतात की वेगवेगळ्या प्रकारची मटकीची उसळ, समोसे वगैरे बऱ्याच पद्धतीचे आहे. तर इथे तिरंगाच्या कलरची इडली देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर तुम्ही येथे बघू शकतात येथे मुगाची उसळ देखील ठेवण्यात आलेली आहे. तर यामध्ये तुम्ही नेमके कोणकोणते पदार्थ यामध्ये ॲड केलेले? टमाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची, राई, जिरं, मोडालेले मूग, मोड आलेले मठ. आपण सर्व जाणतोच की मोड आलेले पदार्थ प्रत्येकाच्याच शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. त्याच पद्धतीत लहान मुलांना याचा आहार खूप उत्तम पद्धतीमध्ये होतो, त्यासाठी जेथे हे केलेलं आहे. त्याबरोबर इथे देखील आपल्याला एक पारंपरिक डिश पाहायला मिळत आहे. काय डिशचं नाव आहे? बाजरीची खिचडी. काय नेमकं या भाजीच्या? बाजरी, तांदूळ, डाळ, कोथिंबीर, मिरची, राई, कढीपत्ता. पारंपरिक डिश हो ही स्वतः तुम्ही केली? हो, स्वतः. आत्ताच आपण त्याचबरोबर इथे आपल्याला एक बाजरीच्या कुरडया देखील पाहायला मिळत आहेत. त्या बाजरीच्याच कुरड्या आहेत ना? तिळाची कुरडे आणि बाजरीचे कुरडे. त्याचबरोबर येथे देखील तुम्ही पाहू शकतात की येथे एक तिरंगाच्या कलरची इडली, त्याचबरोबर डोसे देखील येथे केलेले आहेत. तर तुम्ही ते पाहू शकतात की अक्षरशः तिरंगा असल्याचे आपल्याला लांबून भासत आहे. खूप छान पद्धतीमध्ये त्यांनी केलेले आहेत इथे. त्याचबरोबर इथे हरभराची उसळ आहे. आणखीन हे काय ते? हे दही पुरी आहे आपली, गंगाफडची पुरी आणि गाजरची आपली गोबी. हां, ते सर्व पालेभाज्या खातानी ना मुलं जास्त, मग त्याच्या पुऱ्या केल्या आहेत. मुलं जास्त पालाभाज्या खात नाही यासाठी त्यांनी वेगळं काहीतरी म्हणजे युनिक अशी डिश देखील तिथे आपण आत्ता पाहिलेली आहे. त्याचबरोबर येथे हे काय? बीटचे पदार्थ, पराठे. अच्छा. त्याचबरोबर आत्ताच आपण पाहिलं की इथे आपल्याला बीटचे पदार्थ देखील पाहायला मिळत आहे. मॅडम, हे तुम्ही सांगू शकतात का याबद्दल? हे खेळघर आहे. आप जे पारंपरिक आपल्या मुलांना आपण आधी आपल्या आजीचं खेळघर म्हणून खेळवायचो, तसे आताचे माता म्हणजे बाळ म्हणतंय आईबाबाचा वेळ हवा बा, त्याच्यासाठी हे खेळघरचा आपण अंगणवाडीत उपयोग करतो. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात की अत्यंत छोटीशी अशी बैलगाडी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यावरती अनेक असे वेगवेगळ्या पदार्थचे धान्य देखील ठेवलेले आहेत, वटाणे वगैरे. खूप छान आणि उत्कृष्ट असे केलेले. त्याचबरोबर येथे बेबी केअर किट देखील ठेवण्यात आलेली आहे. प्रथम गरोदर असलेली माता असते तर तिच्या पहिल्या बाळात 9व्या महिन्यात आम्ही हे बेबी केअर किट म्हणून आईला देतो. THR म्हणून आमच्या अंगणवाडीला गर्भवती माता, संध्या माता 0 ते 6 महिने ते 3 वर्ष मुलांना हा THR म्हणून आम्ही आहार देतो. आणि प्रथम कोरोना काळामध्ये आम्ही 3 ते 6 वर्ष मुलांनासुद्धा दिलेला आहे. वाचन
तीन ते सहा लाभार्थ्यांचं वाचन घर म्हणून वाचन कोपरा म्हणून आमची एक थीम आहे. तर त्याच्यासाठी मुलांना आपण बौद्धिक विकास भावनिक विकास सर्व याच्यासाठी वापरला जात साहित्य. हे पारंपरिक वस्तू म्हणजे बॅट बॉल, हे फळांचं ओळख, फुला फळभाज्यांची ओळख आणि हे आपले शरीराचे अवयवांची ओळख. हे आता माननीय अंगणवाडी प्रकल्पाकडून समजा आता नवीन आम्हाला आरंभ ट्रेनिंगमध्ये सहा महिन्याचं बाळ कसं असतं आरंभाचं हे ट्रेनिंग दिलेलं आहे. मनोरे तयार करणे किंवा लहान बाळाला आपण आई वाटी चमचा वाजून बघते तर लहान बाळ किती पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स देतं त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखण्यासाठी आम्ही पारंपरिक वस्तूचा उपयोग करतो. आत्ताच आपण त्यांनी येथे जे प्रदर्शन मांडलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनाचे उद्घाटन नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले असून या अभियानाअंतर्गत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या होत्या. तर त्या स्पर्धेमध्ये ज्या बालकांचा क्रमांक आलेला आहे त्यांना येथे बक्षीस वितरण देखील करण्यात आलेले. कॅमेरामॅन सचिन माळीसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.